निकाल जाहीर झाला तर खास पालक आणि विद्यार्थ्यांना एक अनमोल संदेश. आपल्या मुलांची गुणवत्ता दुसऱ्याच्या मुलाला मिळालेल्या गुणांवरून ठरू नका. भलेही आपल्या मुलाला कमी गुण मिळाले असतील तरी आपल्या मुलाला कमी समजू नका, कारण नुसते गुण जास्त मिळवले म्हणून कोणी हुशार ठरत नाही. 12वी झाली की मुलांच्या आयुष्यातील खऱ्या वळणाला सुरुवात होते, तर आपल्या मुलाच्या गुणवत्तेच्या जोरावर त्याच त्याला त्याच करिअरवर निवडायची मुभा द्या. जर पालकांना आपल्या मुलाचे करिअर निवडायचे झाले तर त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडा. दुसऱ्याचा मुलगा मुलगी हे करतोय म्हणून माझ्याही पाल्याने करेल असा विचार करून निर्णय घेऊ नका. असं काही क्षेत्र निवडा की ज्यामध्ये जर नोकरी मिळाली नाही तर निदान त्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल ना. कोणतंही शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठी करतात असा गूढ गैरसमज असेल म्हणत तर तो आधी काढून टाका. स्पर्धा परीक्षांबद्दल आपल्या मुलांना जागरूक करा, कारण सध्या या वयात जर मुलांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान आणि जाणीव करून दिली नाही तर मुलं आपली मानसिकता बदलतील आणि त्यामध्ये करिअर काय आहे याबद्दल त्यांना अवगत होईल. भारतीय संरक्षण क्षेत्रात सध्या खूप संधी उपलब्ध आहे, म्हणून आपल्या पाल्याला कोणत्याही संरक्षण क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्याला प्रोत्साहित करा. काहींच्या मनात गैरसमज आहे की संरक्षण क्षेत्रात गेलं म्हणजे फक्त युद्ध गोळीबार असं असतं, तर असं नाही हो. सध्या संरक्षण क्षेत्रातसुद्धा विविध पद आहेत आणि विविध क्षेत्र आहेत, तर त्यामध्ये सुद्धा करिअर करता येतं. इंजिनिअर क्षेत्राकडे सध्या जास्त ओढ, कोणतं क्षेत्र निवडायचं आणि त्या क्षेत्रात भविष्यामध्ये काय करिअर आहे याची माहिती आधी घ्या आणि नंतर त्या क्षेत्रात उडी मारा. कारण बहुतेक वेळेला असं होतं की संगणक अभियंता म्हणजे लोकांच्या मनात फक्त संगणक बनवणारा किंवा संगणक ठीक करणारा असंच असतं, तर असं काही नाही आहे. संगणक क्षेत्रात खूप काही करिअरच्या संधी आहेत, तर त्याबद्दल जाणून घ्या. इंजिनियर केलं म्हणजे मुलांचं करिअर चांगलं होतं तर ही एक गैरसमजच आहे. आपल्याकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्समध्ये सुद्धा करिअरच्या खूप संधी आहेत, पण गरज आहे ती त्यावर खोलवर जाऊन त्या संधी जाणून घेण्याची. आता कॉमर्स केलं म्हणजे माझं पाल्य किंवा मुलांच्या मनात एकच गोष्ट असते, ते म्हणजे पुढे जाऊन मी अकाउंटंट होणार. आहो, कॉमर्समध्ये मॅनेजमेंटच्या संबंधी खूप संधी आहेत. ज्याला कोणाला रीतसर एखाद्या करिअरसंबंधी माहिती पाहिजे असेल तर google.com हे असं व्यासपीठ आहे जिथे तुम्हाला सर्व माहिती अगदी फुकटमध्ये मिळून जाईल. तर थोडेसं कष्ट घ्या आणि गुगलच्या मदतीने माहिती मिळवा. अपुऱ्या माहितीच्या जोरावर कधीच कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेऊ नका. तुमचा एक करिअर निवडण्याचा चुकीचा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकू शकतं. 12वीच्या निकालासाठी पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना खूप खूप शुभेच्छा.